सो हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू यू चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आठ मार्चला तुमचा बायोलॉजीचा पेपर आहे आणि बायोलॉजीच्या पेपरसाठी तुमची प्रिपरेशन सुरू असेल पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजेच की तुमच्याकडे खूप कमी दिवस आहे आणि या खूप कमी दिवसांमध्ये तुम्ही जे आतापर्यंत एक दोन वर्ष तुमचा स्टडी केलेला आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला या दिवसांमध्ये करायचं आहे तर हे कमी दिवस राहिले तुमच्याकडे या दिवसांमध्ये तुम्हाला रिव्हिजन तर करायचं आहे पण रिव्हिजन कोणत्या टॉपिकची करायची हे इम्पॉर्टंट आहे कोणते क्वेश्चन येऊ शकतात हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे आय एम पी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो गॅरंटीड जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे ना ते येणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक चॅप चॅप्टरचे आय एम पी क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये क्वेश्चन इथं चेंज होऊ शकणार नाही आहे कारण की बघा मॅथमॅटिक्स असो फिजिक्स असो केमिस्ट्री असो यामध्ये कसं असते की न्युमेरिकल्स असतात ठीक आहे आणि न्युमेरिकल्स असले काय होते की जे मी जे इथं क्वेश्चन आपण देत असतो आय एम पी म्हणून त्यामध्ये काय होत असते की त्यामध्ये व्हॅल्यू इथं चेंज होत असतात पण विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी हा असा सब्जेक्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो मध्ये डायरेक्टली जो क्वेश्चन दिलेला आहे ना तो जसाचा तसा तिथं येत असतो म्हणजे जे सुद्धा मी एम पी क्वेश्चन देणार ते जसे जे तसे इथं एन नाईंटी नाईन पर्सेंट इथं चान्सेस आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हो असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला एम पी क्वेश्चन देणार आहे ठीक आहे पण त्या अगोदर तुमचे काही डाऊट क्लिअर करायचे आहेत ते म्हणजेच की हे क्वेश्चन कुठून आहेत विद्यार्थी मित्रांनो मी डायरेक्टली सांगू तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आहेत तुमचे क्वेश्चन बँकमधून क्वेश्चन बँक जे दोन हजार आलेली होती बोर्ड परीक्षा सुरू होण्या अगोदर पाच सहा दिवस अगोदर आलेली होती त्यामधून हे क्वेश्चन देत आहे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन येत नसतात पण विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन येतात पण जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आणि हे झाले क्वेश्चन बॅगमधून क्वेश्चन आले आहे दुसरा डाऊट हा असते विद्यार्थ्यांचा हे क्वेश्चन कोणी प्रोवाईड केलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे क्वेश्चन्स आहेत बाय एक्सपर्ट एक्सपर्ट टीचर्स आहेत त्यांच्याकडून हे क्वेश्चन प्रोवाईड केलेले आहेत असं नाही आहे की जसे आले तसे ते क्वेश्चन टिक केले आहे तसं नाही एका क्वेश्चनचा डिटेलमध्ये अभ्यास करून ते क्वेश्चन येणार आहे का त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे एक्झाममध्ये क्वेश्चन नेण्याचे ते क त्याचा स्टडी करून ते क्वेश्चन इथं टिक केलेले आहेत आणि ते टिक केलेले क्वेश्चन इथं आय एम पी आहे जे की तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कसं आहे की या त्यामध्ये प्रत्येक चॅप्टरची तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड केले आहेत आणि प्रत्येक चॅप्टरची कशा प्रकारे बघा आता फॉर एक्झाम्पल हा पहिला चॅप्टर आहे की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅट्स आता तुमचा जसा एक्झाम पेपरचा पॅटर्न आहे एक्झामचा पेपरचा पॅटर्न आहे त्यामध्ये बघा पहिलं तुम्हाला काय असते की एम सी क्यू असते तर तुम्हाला इथं काय दिलं आहे पहिले एम क्यू दिला आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो वन मार्कवाले क्वेश्चन टू मार्कवाले क्वेश्चन थ्री मार्कवाले क्वेश्चन आणि चार मार्कवाले क्वेश्चन असं तुम्हाला दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एकूण काय की प्रत्येक चॅप्टरचं तुम्हाला पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चन इथं दिले आहेत एक मार्कवाले दोन मार्कवाले तीन मार्क वाले आणि चार मार्कवाले विद्यार्थी मित्रांनो एक इम्पॉर्टंट म्हणजे बघा की बायोलॉजीमध्ये एक इम्पॉर्टंट असते ते म्हणजे की जे डायग्रॅमॅटिक क्वेश्चन असतात ज्यामध्ये डायग्राम असते आणि ते डायग्रामचं जे स फॉर एक्झाम्पल हुमन हार्ट आहे हुमन हार्ट एक्सटर्नल स्ट्रक्चर इंटरनल स्ट्रक्चर त्यामध्ये त्याचं फंक्शन सुद्धा विचारतात म्हणजे असे जे डायग्रामवाले क्वेश्चन आहेत ज्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्सिमम असे डायग्रॅमॅटिक क्वेश्चन चार मार्क्ससाठी विचारले जातात तर हे एक तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये जे सुद्धा बायोलॉजीमध्ये जे चार मार्कवाले क्वेश्चन आहेत ना ते खूप खूप आयएमपी आहेत म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट नाही तर हंड्रेड पर्सेंट मी सांगू शकतो जे तुम्हाला मी क्वेश्चन प्रोवाईड करत आहे त्यामधून क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आय एमी क्वेश्चनबद्दल आता एका एका चॅप्टरचे मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो ते तुम्हाला इथं नोट करायचे आहेत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला इथं करायचं आहे जर तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील तर ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक इम्पॉर्टंट सांगायचं आहे बघा हे तुम्हाला मी आयएमपी क्वेश्चन प्रोव्हाइड करत आहे हे झालं आपला सेकंड पार्ट पण विद्यार्थी मित्रांनो पहिला पार्टचा व्हिडिओ मी अपलोड केलाय तो म्हणजेच की तुम्हाला क्वेश्चन अजून कुठून विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये मी पुन्हा डिटेल सांगितलेलं आहे की तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे कुठून आणि कशा टाईपचे विचारले जातात ते तुम्ही बघून घ्या सेकंड म्हणजे हे जे आय एम पी क्वेश्चन आहेत तुम्हाला मी सांगित सांगणार आहे या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला करायचे म्हणजेच एकूण काय की तुम्ही व्हिडिओ एक पहिला बघा आणि दुसरा बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे दोन व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते क्वेश्चन जर तुम्ही करून गेले तर गॅरंटीड गे तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळणार आहे ठीक आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो असं नाही आहे बघा तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे आणि तुम्ही असं म्हणत असाल की मी वर्षभर काहीच अभ्यास केला नाही आणि फक्त एक दोन दिवसांमध्ये स्टडी करून चांगले मार्क्स घेऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे इम्पॉसिबल असं आपण म्हणू शकतो पण जे विद्यार्थी रेग्युलरली थोडाफार थोडाफार स्टडी तर करत आलेलेच असतील ॲव्हरेज स्टडीजसुद्धा त्यांचा असेल तर ते चांगले मार्क्स घेऊ शकतात इथं त्यांनी वर्षभर अभ्यास केला असेल तर ठीक आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की आहे ठीक आहे आणि पूर्ण कंप्लीट स्टडी झालं आहे त्यांच्यासाठी तर हंड्रेड पर्सेंट हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये मी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकार तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतात कशाप्रकारे तुम्ही स्वतः आय एम पी क्वेश्चन काढू शकता तो पार्ट तुम्ही नक्की बघा खूप खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मी असे तुम्हाला सजेस्ट करत नसतो की व्हिडिओ पहा म्हणून कारण की मला माहीत आहे तुमच्याकडे कमी टाईम आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या वन पॉईंट फाईव्ह एक्सच्या स्पीडने बघा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आयएमपी क्वेश्चन कसे काढायचे ठीक थी, आहे एक म्हणजेच दोन तुम्हाला इथं गोष्टी झाल्या बायोलॉजीच्या पेपरसाठी पहिलं म्हणजे की तुम्ही स्वतः आयएमपी क्वेश्चन काढून ते तुम्ही स्टडी करा क्वेश्चन सॉल्व्ह करा सेकंड म्हणजे मी तुम्हाला एमपी पी क्वेश्चन प्रोवाई करताय ते तुम्ही करा हंड्रेड पर्सेंट सांगतो मी हेच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे जे की दोन टाईपचे मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक आहे म्हणून दोन व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया आणि आय एम पी क्वेश्चन वन बाय वन इथं तुम्ही नोट करा ठीक आहे तर चला आपण इथं बघूया सर्वात अगोदर पहिला चॅप्टर येतो तो म्हणजेच की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्स ठीक आहे यामध्ये बघा एम सी क्यू एम सी क्यूला इथं काय टिक केलेलं नाही आहे ओके त्यानंतर व्हेरी शॉर्ट ॲन्सरमध्ये सेवन नंबरचा आणि ट्वेल्व नंबरचा क्वेश्चन ओके त्यानंतर शॉर्ट ॲन्सर वनमध्ये थ्री मार् थ्री नंबरचा फिफ्थ नंबरचा आणि ट्वेल्थ नंबरचा क्वेश्चन ओके त्यानंतर शॉर्ट ॲन्सर टाईप टूमध्ये टू नंबरचा फाईव्ह नंबरचा क्वेश्चन ओके तुम्ही जे आहे इथं नोट करत चाला आणि लॉंग ॲन्सरमध्ये चार मार्कसाठी फाईव्ह नंबरचा गिव अॅन अकाउंट ऑफ पोलन पिस्टल इंटरॅक्शन इन डिटेल हे जे क्वेश्चन आहेत चार मार्कवाले ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे आताच तुम्ही इथं नोटीस नोट करून घ्या ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला सांगतो मी सेकंड इथं क्वेश चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड एन हायर ॲनिमल्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन वन मार्क इचवाले क्वेश्चन बघा इथं एकही टिक केलेला नाही आहे ओके ओके विद्यार्थी मित्रांनो हा एक टिक केला आहे ओके तुम्ही बघू शकता इथं आ, हे टिकलेलं आहे विद्यार्थी मित्रो टेन नंबरचा आणि एट नंबरचा ओके नंतर विद्या आणि हे एम सी क्यूमध्ये कसं असतं मी तुम्हाला सांगतो एम सी क्यू तुम्हाला काय की का जसाचा तसा सुद्धा जाऊ शकतो आणि जसा तसा विचारला नाही पण जाऊ शकतो त्यामुळे इथं लक्षात घ्या की एम सी क्यूचा अभ्यास करताना थोडंफार डिटेलमध्ये तुम्ही करा एम सी क्यू जसाचा तसा तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता इथं कमी असते पण हे आय एम पी आहे म्हणजेच आय एम पी टॉपिक आहे हा तुम्ही इथं करून ठेवायचा ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्हाला व्हेरी शॉर्ट अँसर वन मार्किश यामध्ये फिफ्थ नंबरचा सेवन नंबरचा आणि टेन नंबरचा आता टेन नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा काय आलं की आयडेंटिफाय द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इन गिवन डायग्राम हे बघू शकता क्वेश्चन क्वेश्चनवाले जे असतात ना ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे तर टेन नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्ही नोट करत चाला नंतर शॉर्ट अँसर वन दो, दोन दोन मार्कासाठी एक क्वेश्चन आहे बघा ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ जेम्यू जेम्यूल ठीक आहे नंतर बघू शकता थर्ड नंबरचा आणि सेवन नंबरचा इम्पॉर्टंट आहे नोट करत चला नंतर आहे टेन नंबरचा आणि ट्वेल्व नंबरचा नंतर आहे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन टू तीन मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे थ्री नंबरचा आयडेंटिफाय द लेबल्स फ्रॉम द गिवन डायग्राम बघू शकता डायग्राम तुम्हाला इथे आले आणि डायग्रामचे इथं नाव विचारण्यात आले आहे अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येणार आहे ठीक आहे त्यानंतर इ तुम्हाला फोर नंबरचा सेवन नंबरचा आणि नाईन नंबरचा क्वेश्चन हे तुम्ही नोट करून घ्यास किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं आहे लॉंग अँसर टाईप क्वेश्चन म्हणजे चार मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे इथं बघू शकता फाईव्ह नंबरचा राईट इन डिटेल आणि फोर टेम्पररी मेथड्स टू ऑफ बर्थ कंट्रोल हा एक क्वेश्चन आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थर्ड चॅप्टर आहे तो म्हणजेच की इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन ओके या यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली खाली मी जातो एमसी क्यू कमी म्हणजे केलेलेच नाही आहे टीक कारण की विद्यार्थी मित्रांनो एमसी क्यू गैरंटी कोकत नहीं कारण की एम सी क्यू जे पार्ट है विद्यार्थी मित्रों बायोलॉजी हा खूब थेरोटिकल पार्ट है, ते सांगत है तुम तो तुम्हारा जे गैरटीड है तो मैं संगत है कारण की तुम इत जो टाइम है तो खूब कमी है ठीक है नर फोर नंबर नर टेन नंबर तुम्हारा क्वेश्चन है नंतर है शॉर्ट एन्सर टाइप वन टू मार्क्स इच नर फाइव नंबर चाहन नंबर है ओके त्यानंतर शॉर्ट आंसर टाइप क्वेश्चन टू ठीक है नंतर बो शकता थ्री मार्क्स वाला है टू नंबर का एट नंबर चा, नं� ठीक आहे ना त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉंग अन्सर टाईप क्वेश्चन चार मार्क इच बघू फर्स्ट नंबरचा आणि फोर्थ नंबरचा ओके त्यानंतर फोर्थ नंबरचा चॅप्टर आहे इथं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा क्वेश्चन आहे हा चॅप्टर आहे फोर नंबरचा यामध्ये क्वेश्चन बघा तुम्हाला व्हेरी शॉर्ट अँसर वन वन मार्क इच वाले क्वेश्चन फर्स्ट नंबरचा सिक्स नंबरचा एट नंबरचा आणि फिफ्टीन नंबरचा हे तुम्ही इथं नोट करत चाला त्यानंतर शॉर्ट अँसर टाईप टू ठीक आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन शॉर्ट आन्सर वन टू मार्क इच ठीक आहे फर्स्ट नंबरचा थर्ड नंबरचा आणि एट नंबरचा नोट करत चला नंतर शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन शॉर्ट आन्सर टू थ्री मार्क्स इच फोर नंबरचा आणि टेन नंबरचा ओके त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लाँग आन्सर फोर मार्क इच चार मार्क एका याला बघू शकता फिफ्थ नंबरचा क्वेश्चन डिफाईन डी एन ए फिंगर प्रिंटिंग स्टेट अॅनी थ्री ॲप्लिकेशन्स ऑफ इट ओके हा एक इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ यामध्ये एम सी क्यू आहेत एमसी क्यूमध्ये तुम्हाला बघू शकता काही टिक केलेले आहेत फिफ्थ नंबरचा आणि सिक्स्थ नंबरचा ओके फिफ्थ नंबरचा एमसी क्यू आणि सिक्स्थ नंबरचा एम सी क्यू त्यानंतर नाईन नंबरचा एमसी क्यू टिक केलेला आहे तो म्हणजे इन विच इपो आ, इपो क्राईज ऑफ मोनोकॉट्स वाज सीन ओके हे तुम्ही करून घ्या एम सी क्यू ओके या टॉपिकमधला नंतर व्हेरी शॉर्ट अन्सर क्वेश्चन्स वन मार्क इचवाले क्वेश्चन पहा नाईन नंबरचा थर्टीन नंबरचा आणि फिफ्टीन नंबरचा तुम्ही इथं नोट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथं शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन टू मार्क्स इच यामध्ये फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरचा सेवन नंबरचा नाईन नंबरचा आणि ट्वेल्व नंबरचा हे इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहेत ओके त्यानंतर तुम्हाला इथं यामध्येच आहे फिफ्टीन नंबरचा आणि नाईन्टीन नंबरचा तुम्ही इथं नोट करून घ्या नंतर आहे तुम्हाला शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन टू थ्री मार्क्स इच ठीक आहे फर्स्ट नंबरचा फोर नंबरचा सिक्स नंबरचा आणि नाईन नंबरचा हे तुम्ही इथं नोट करून घ्या त्यानंतर लॉन्ग आन्सर टाईप क्वेश्चन फोर मार्क इच वाले फर्स्ट नंबरचा आणि फिफ्थ नंबरचा ओके फर्स्ट नंबरचा बघू शकता एक्सप्लेन आणि टू टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन नंतर फिफ्थ नंबरचा आहे एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ नॅचरल सिलेक्शन विथ द एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रीयल मेलॅनिझम म्हणजेच काय की नॅचरल सिलेक्शन हा टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट आहे तुम्ही यातले क्वेश्चन करून घ्यायचे ओके त्यानंतर सिक्स नंबरचा चॅप्टर येते तो म्हणजेच की प्लांट वॉटर रिलेशन यामध्ये तुम्हाला एम सी क्यू टिक केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो थर्ड नंबर फोर्थ नंबर फिफ्थ नंबर सिक्स नंबर ओके थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स हे सर्व इम्पॉर्टंट इथं आहेत या टॉपिकमधून तुम्ही एम सी क्यू करून घ्यायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं सेवन नंबर एट नंबर आणि नाईन नंबर हे तुम्हाला इथं एम सी क्यू इम्पॉर्टंट आहेत हे तुम्ही इथं नोट करून घ्यायचे आहेत ओके त्यानंतर बघू शकता तुम्हाला पुढे दिलेला आहे व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन मार्क इच ओके एका मार्कसाठी आहेत डिफाईनमध्ये रूट हेयर आहे ठीक आहे नंतर सेवन व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ आउटर लेअर ऑफ रूट हेअर हे आहे नंतर टेन नंबरचा आणि ट्वेल्व्ह नंबरचा व्हाट इज डी पी डी ओके हा एक क्वेश्चन आहे नंतर तुम्हाला इथं आहे शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन शॉर्ट अँसर वन टू मार्क्स इच एका क्वेश्चनला दोन मार्क आहेत यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरचा आहे थर्ड नंबरचा आणि फोर्थ नंबरचा आहे ओके नंतर आहे तुम्हाला इथं क्वेश्चन बघू शकता एट नंबरचा टेन नंबरचा आणि थर्टीन नंबरचा गिव गिव द ॲडव्हान्टेज ऑफ ट्रान्सपिरेशन ओके नंतर एट नंबरचा आहे गिव द इम्पॉर्टन्स ऑफ डिफ्युजन ऑफ डिफ्युजन टू प्लांट नंतर थं थर्टीन नंबरचा आहे मेन्शन व्हिरियस फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर ॲब्सॉर्प्शन ओके ॲब्सॉर्प्शन ठीक आहे नंतर आहे तुम्हाला शॉर्ट ॲन्स शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन थ्री यामध्ये तुम्हाला थ्री मार्क इच आहेत ओके यामध्ये तुम्हाला फर्स्ट फोर्थ आणि सिक्स्थ हे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत ओके आणि विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एम एस टी सी तुम्ही देत असाल तर एम एस टी सी ई डीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजेच की कुलकर्णी कोचिंग क्लासेस तर त्या चॅनलला सर्वांनी मिळून सबस्क्राइब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप खूप इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओज मिळणार एम एस टी सी ई विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला तर त्यासाठी मध्ये त्या चॅनलची लिंक आहे त्या चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे कुलकर्णी कोचिंग क्लासेस ठीक आहे तुम्ही सबस्क्राइब करून इथं नक्की ठेवायचं ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता लॉंग मध्ये तुम्हाला इथं येते ते म्हणजेच की फोर नंबरचा एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा ठीक आहे हा तुम्हाला एक क्वेश्चन येते त्यानंतर तुम्हाला सेवन नंबरचा चॅप्टर चा आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा तुम्हाला एक चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली टिक करून दिलेले क्वेश्चन्स आहेत ते म्हणजेच की व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन मार्क इच वाले त्यामध्ये तुम्हाला एट नंबर 12 नंबर आणि फिफ्टीन नंबरवाले क्वेश्चन हे आहेत तुम्ही नोट करून घ्या नंतर आहे तुम्हाला शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन टू मार्क्स वाले त्यामुळे तुम्हाला फर्स्ट नंबरचा आहे की व्हॉट टाईप ऑफ चेंजेस टेक प्लेस ड्युरिंग द इलॉंगेशन फेज हा तुम्हाला क्वेश्चन आहे नंतर आहे तुम्हाला बघू शकता की कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट ओके फ्लो चार्ट फॉर डेव्हलपमेंट ऑफ सीड जर्मिनेशन ओके हे तुम्ही करून घ्यायचं हे जे तुम्हाला ब्लँक दिसत आहे ए बी इथं तुम्हाला लिहायचं आहे जे स्टेप्स आहेत सीड जर्मिनेशनच्या पुढे तुम्हाला पुढची स्टेप कोणती आहे ठीक आहे मध्ये तुम्हाला अजून स्टेप दिले आहे की प्ला प्लाझ्मॅटिक ग्रोथ ओके त्यानंतर सेल मॅच्युरेशन मॅच्युरेन्स मॅच्युर मॅच्युअर सेल हे म, है, A, B, C, D, ही तो तुम्हाला स्टेप दिले आहेत तर मध्ये हे जे मिसिंग स्टेप्स आहेत ए बी सी डी इथं तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबर सिक्स नंबर आणि नाईन नंबरचा ओके त्यानंतर टेन नंबरचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहे ओके त्यानंतर शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन टूमध्ये थ्री मार्क्स वाले क्वेश्चन आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे एक्सप्लेन द व्हेरियस फेजेस ऑफ ग्रोथ हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला नंतर आहे थर्ड नंबरचा ओके नंतर सिक्स नंबरचा हे इम्पॉर्टंट आहे ओके त्यानंतर टेन नंबरचा आहे ओके टेन नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यानंतर लॉग ॲन्सर टाईपमध्ये हे तर खूप इम्पॉर्टंट आहे वन नंबरचा आहे राईट द नोट ऑन फोटो फोटो पेरोडिजम अँड सु विथ सुडेबल डायग्राम ओके नंतर फोन नंबरचा आहे की राईट द फुल फॉर्म ऑफ याची फुल फॉर्म तुम्हाला करून घ्यायचे आहेत ओके हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एट नंबरचा चॅप्टर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा तुम्हाला एट नंबरचा चॅप्टर आहे यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन मार्क इच ओके यामध्ये तुम्हाला बघू शकता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे की डिफाईन द टोटल लंग कॅपॅसिटी हा तुम्हाला दिला आहे नंतर यामध्ये नाईन नंबरचा आहे की आयडेंटिफाय ए फ्रॉम द फॉलोइंग ई सी जी हे जी ई सी जी आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला एला काय म्हणतात हे जे ब्लँक तुम्हाला दिला आहे यामध्ये याला काय म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे ओके त्यानंतर आयडेंटिफाय द पल्स पॉईंट ए फ्रॉम द गिवन डायग्राम ओके हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं असणार आहे द एलेवन नंबरचा नंतर थर्टीन नंबरचा ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन्स ओके टू मार्क्स हिच ओके दोन मार्क प्रत्येकाला आहे तर थ्री थर्ड नंबरचा सेवन नंबरचा आणि नाईन नंबरचा हे इथं इम्पॉर्टंट आहेत ओके त्यानंतर आहे शॉर्ट अँसर टाइप क्वेश्चन्स ओके थ्री मार्क्स वाले क्वेश्चन आहेत तर फर्स्ट नंबर थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर हे इथं आहेत तुम्ही इथं नोट करत चाला पुढचा क्वेश्चन आहे एट नंबरचा राईट सिमटम्स कॉजेस अँड ट्रीटमेंट ऑफ न्यूमोनिया ठीक आहे न्युमोनियाचे तुम्हाला काय राईट सिम्टम्स कॉजेस आणि ट्रीटमेंट त्याची काय हे न्यूमोनियाचा हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट इथं आहे ओके त्यानंतर लॉन्ग आन्सर टाईप क्वेश्चन ओके चार मार्क इचवाले त्यामध्ये फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर ओके फर्स्ट नंबरचा आहे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ लेबल डायग्राम एक्सप्लेन द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द दव्हिल्युअस अँड कॅपेलरी ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे आणि सेकंड नंबरचा आहे सुद्धा ही इम्पॉर्टंट आहे हा चार्टवाला ओके त्यानंतर तुम्हाला बघू शकता नाईन नंबरचा आहे तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा सुद्धा तुम्हाला म्हणजे जास्त वाला हा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यामध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन तुम्हाला इथं वन मार्क आहेत नाईन नंबरचा क्वेश्चन आणि थर्टीन नंबरचा क्वेश्चन ओके त्यानंतर तुम्हाला इथं आहे एट नंबरचा क्वेश्चन ओके एटीन नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट इथं आहे ओके त्यानंतर शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन टू क्वेश्चन वन टू मार्क्स इचवाला ठीक आहे ना यामध्ये सिक्स नंबरचा नाईन नंबरचा टेन नंबरचा आणि ट्वेल्व्ह नंबरचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यानंतर शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन टू यामध्ये तुम्हाला थ्री मार्क्स इचवाले आहेत ठीक आहे यामध्ये थर्ड नंबरचा आणि फिफ्थ नंबरचा हा इम्पॉर्टंट आहे ओके त्यानंतर बघू शकता है, ही जी तुम्हाला डायग्राम आहे मेकॅनिझम ऑफ हार्मोनल ॲक्शन एक ठीक आहे मेकॅनिझम ऑफ हार्मोनल ॲक्शनवाली हे जी डायग्राम आहे हे इथं इम्पॉर्टंट आहे ओके त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजेच की सिक्स नंबरचा आणि सेवन नंबरचा आणि त्यानंतर टेन नंबरचा हे तुम्ही इथं नोट करत चाला त्यानंतर त्यान आहे तुम्हाला लाँग अँसर टाईप क्वेश्चन फोर मार्क इचवाला यामध्ये तुम्हाला सेकंड नंबर आणि इथं आहे तुम्हाला फोर नंबरचे हे इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्ही इथं पाहून घ्यायचे नोट करत नोट करून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर आहे तुम्हाला बघू शकता इथं सिक्स नंबरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि सेवन नंबरचा यामध्ये बघू शकता डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हुमन एक्स्टर्नल इयर नंतर एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ रेटिना विथ द हेल्प ऑफ लेबर डायग्राम हे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहेत आणि डायग्रामवाले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही मी जे सांगत आहे ते सर्वच्या सर्व करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विचारलं जाणार आहे ठीक आहे त्यानंतर टेन नंबरचा क्वे चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस हा तुम्हाला क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला बघू शकता क्वेश्चन तुम्हाला व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन मार्क इचवाले आहेत की व्हॉट इज द सेरोलॉजी हा तुम्हाला एक क्वेश्चन आहे नंतर नाईन नंबरचा आणि टेन नंबरचा ठीक आहे हे तुम्हाला इथं विचारलेले आहे तुम्ही इथं नोट करून घ्या नंतर आहे शॉर्ट अँसर क्वेश्चन वन टू मार्क्स वाले यामध्ये फोर नंबर सिक्स नंबर आणि सेवन नंबर हेवाले क्वेश्चन तुम्हाला इथं आहेत हे तुम्ही इथं नोट करून घ्यायचे ओके त्यानंतर आहे तुम्हाला शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन टू ओके यामध्ये तुम्हाला थ्री मार्क्स हिचवाले हे क्वेश्चन्स आहेत यामध्ये तुम्हाला सेकंडवाला आणि फिफ्थवाला हे क्वेश्चन इथं इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर बघू शकता लॉन्ग अँसर टाईप क्वेश्चन यामध्ये तुम्हाला फोर मार्क्स हिचवाले हे क्वेश्चन आहेत यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि थर्ड नंबर हे जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला करून घ्यायचे बघू शकता थर्ड था, नंबर एक्सप्लेन अनी फोर थेरपीज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ओके हे तुम्हाला इथं पाहून घ्यायचे आणि यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त इथं आहे त्यानंतर तुम्हाला एलेवन नंबरचा चॅप्टर आहे तो म्हणजेच की एनहासमेंट ऑफ फूड प्रोडक्शन ओके एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनसाठी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन्स आहेत व्हेरी शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन वन मार्क वाले यामध्ये तुम्हाला फिफ्थ नंबर नंतर सेवन नंबर हे इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर तुम्हाला इथं आहे थर्टीन नंबरचा क्वेश्चन आहे सेवन्टीन नंबरचा आणि एटीन नंबरचा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन टू मार्क्स इच दोन मार्क्स इच वाले क्वेश्चन इथं आहेत त्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर फिफ्थ नंबर एलेवन नंबर थर्टीन नंबर आणि फिफ्टीन नंबर हे hey, नंबरवाले क्वेश्चन तुम्ही नोट करून घ्या हे hey, खूप खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे ठीक आहे त्यानंतर शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन यामध्ये तुम्हाला थ्री मार्क्स वाले क्वेश्चन आहेत यामध्ये तुम्हाला सेकंड नंबर फिफ्थ नंबर आणि सिक्स्थ नंबर हे तुम्हाला इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ओके त्यानंतर तुम्हाला आहे एट नंबर आणि एलेवन नंबर एट नंबरचा क्वेश्चन आणि एलेवन नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं आहे ओके त्यानंतर तुम्हाला या चॅप्टरमध्ये लॉन्ग अँसर टाईप क्वेश्चन फोर मार्क इच वाले क्वेश्चन पहा फर्स्ट नंबर है मैच द कॉलम ए एंड बी एंड री राइट द करेक्ट फेयर्स तुम्हारा इतना है ओके सेकंड क्वेश्चन है तुम्हारा ओके तुम्हें पाँव गया एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सेवेज वॉटर ट्रीटमेंट बिफोर इट कैन बी डिस्चार्ज इन टू नैचुरल बॉडीज हा तुम्हारा इम्पॉर्टंट क्वेश्चन है इतना लॉन्ग एन्सर मे फोर मार्क्स नुम इतना फोर नंबर का क्वेश्चन है डिफाइन प्लांट ब्रीडिंग मेन्शन एंड थ्री ऑब्जेक्टिव ऑफ प्लांट ब्रीडिंग हा तुम्हारा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन है कनर है तुम्हारा बारह ट्वेल्थ नंबरचा क्वेश्चन चॅप्टर बायोटेक्नॉलॉजी तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला काय विचारलेलं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी तर ते तुम्ही नोट करून घ्या यामध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट अन्सर आहे क्वेश्चन वन मार्क इचसाठी तुम्हाला फिफ्थ नंबरचा आणि एट नंबरचा तुम्हाला इथं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मी इम्पॉर्टंट म्हणजे हे जे क्वेश्चन तुम्हाला एक्सपर्ट टीचरनी प्रोवाईड केले आहेत तर त्यांच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे पुढे तुमची जे एम एस टी सी टी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीसुद्धा तुम्हाला खूप खूप हेल्प करतील त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे कुलकर्णी कोचिंग क्लासेस तेलरा म्हणून तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जायचं सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं जेवढे विद्यार्थी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील तेवढेच जे आहे कुलकर्णी कोचिंग क्लासेस डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चॅनलची तिथं अजून त्यांना जे आहे सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवायला पाहिजे ठीक आहे मला इथं शॉर्ट अँसर टाइप क्वेश्चन वन टू मार्क्स इच साठी तुम्हाला इथं बघू शकता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ बायोटेक्नॉलॉजी इज ॲप्लिकेबल विथ रिस्पेक्ट टू द जिनोमिक्स ठीक आहे नंतर फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे नंतर सेवन शें नंबरचा हा क्वेश्चन इथं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं आहे शॉर्ट अँसर टाइप क्वेश्चन टू थ्री मार्क्स इट इथं फोर नंबरचा सेवन नंबरचा ओके हे इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर आहे तुम्हाला लॉन्ग आन्सर टाईप क्वेश्चन फोर मार्क इट चार मार्कासाठी एक क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरचा आहे की व्हॉट इज पी सी आर एक्सप्लेन डिफरंट स्टेप्स इन्वॉल्व इन इन इट ठीक आहे पी सी आर जे आहे तुम्हाला काय आहे आणि यामध्ये कोणत्या स्टेप्स इन्वॉल्ड आहेत हे तुम्हाला इथं लिहायचं आहे ओके त्यानंतर थर्ड नंबर आणि फिफ्थ नंबरचे हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थर्टीन नंबरचा ठीक आहे थर्टीन नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन ठीक आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर आहे यामध्ये तुम्हाला एम सी क्यूचे बघा वन मार्क इच्वाला क्वेश्चन आहे फर्स्ट नंबरचा कम्युनिटी इज डिफाईंड ठीक आहे इंटरॅक्टिंग पॉप्युलेशन्स हा एम सी क्यू तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्हाला फोर नंबरचा सिक्स नंबरचा आहे एम सी क्यू तुम्ही तर नोट करत चला नंतर नाईन नंबरचा एम सी क्यू हा इम्पॉर्टंट आहे नंतर तुम्हाला व्हेरी शॉर्ट अँसर डाईप क्वेश्चन्स वन मार्क्स साठी तुम्हाला थर्ड नंबरचा फिफ्थ नंबरचा नंतर एट नंबरचा क्वेश्चन इथं इम्पॉर्टंट आहे नंतर शॉर्ट अँसर डाईप क्वेश्चन वनसाठी टू मार्क्स ईचवाले जे क्वेश्चन्स आहेत त्या तुम्हाला सेकंड नंबरचा ठीक आहे डिफाईन द टर्म बायोमी अँड पॉप्युलेशन हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर शॉर्ट अँसर डेप क्वेश्चन टूसाठी तुम्हाला इथं थ्री मार्क्स साठी तुम्हाला सेकंड नंबरचा फिफ्थ नंबरचा सेवन नंबरचा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे नंतर या चॅप्टरमध्ये तुम्हाला लॉंग ॲन्सरसाठी फोर मार्क इचवाले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला फर्स्टवाला आणि थर्डवाला हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता फोर्टीन नंबरचा चॅप्टर तुम्हाला, तुम्हाला इथं आहे तो आहे इकोसिस्टम्स अँड एनर्जी ट्रान्सफर यामध्ये तुम्हाला एम सी क्यू बघू शकता इम्पॉर्टंटवाले ठीक आहे हा फर्स्टवाला आहे नंतर सेकंडवाला आहे ओके तुम्ही इथं नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढू शकता ठीक आहे त्यानंतर थर्डवाला इम्पॉर्टंट आहे ओके नंतर हे तुम्हाला है. फोर नंबरचा सेकंडरी कन्झ्युमर्स आर ठीक आहे कर्निव्होर्स ही तुम्हाला इथं एम सी क्यू इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्हाला इथं आहे व्हेरी शॉर्ट अँसर डेप क्वेश्चन वन मार्क इच एका मार्कसाठी हे क्वेश्चन्स आहेत या चॅप्टरमधले फर्स्ट नंबरचा फिफ्थ नंबरचा आणि टेन नंबरचा ओके व्हाट इज फ्रॅगमेंटेशन हे नंतर आहे तुम्हाला शॉर्ट अँसर डेप क्वेश्चन वन यामध्ये तुम्हाला टू मार्क्स इच एका क्वेश्चनला दोन मार्क आहेत यामध्ये थर्ड नंबरचा आणि सेवन नंबरचा हे इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर तुम्हाला इथं आहे शॉर्ट अँसर टाईप क्वेश्चन अँसर टू या तुम्हाला थ्री मार्क्स इच आहेत यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरचा चॅप्टर आहे इम्पॉर्टंट त्यानंतर तुम्हाला त फस्ट नंबरचा इथं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्हाला थर्ड नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि फिफ्थ नंबरचा क्वेश्चन इथं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नंतर लॉग अँसर टाईप क्वेश्चन्समध्ये तुम्हाला चार मार्क्ससाठी इच आहे यामधून तुम्हाला एकच क्वेश्चन आहे बघू शकता एक्सप्लेन द प्रोग्रेस ऑफ इकॉलॉजिकल सक्स सक्सेशन इन न्यूली फॉर्म होल्कॅनिक आईसलँड हा तुम्हाला एक क्वेश्चन्स आहे हा तुमच्याकडे इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे नंतर आहे तुम्हाला फिफ्टीन नंबरचा चॅप्टर बायोडायव्हर्सिटी कन्व्हर्शन कन्व्हर्सेशन अँड इथंही एनवायरमेंटल इश्यूज ठीक आहे नंतर यामध्ये तुम्हाला एम सी क्यू बघा इम्पॉर्टंटवाले यामध्ये तुम्हाला थर्ड नंबरचा एम सी क्यू आहे इम्पॉर्टंट नंबर नंतर फिफ्थ नंबर सिक्स नंबर आणि सेवन नंबर हे वाले इम्पॉर्टंट आहेत नंतर आहे तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन वन मार्क इचवाल्यासाठी यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि सेवन नंबरचे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तुम्ही इथं नोट करून घ्या त्यानंतर शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन यामध्ये तुम्हाला टू मार्क्स इच आहेत यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबर फुल फॉर्म विचारलेला आहे नंतर फिफ्थ नंबर आणि नाईन नंबर ड्रॉ अ फ्लो चॅट शोविंग युट ठीक आहे या आम्ही तुम्हाला हे विचारलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आहे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन टू uh, म्हणजे थ्री मार्क्स इच वाले क्वेश्चन्स आहेत ते यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरचा आणि थर्ड नंबरचाही इथे इम्पॉर्टंट आहे बघू शकता फिफ्थ नंबरचा राईट अँड अकाउंट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुम्हाला लॉंग अँसर टाईपवाले जे क्वेश्चन्स आहे यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन आहे डिस्क्राईब आणि फोर मेजर्स टू अचीव्ह द मिशन हरित महाराष्ट्र मिशन हरित महाराष्ट्र वरती तुम्हाला फोर मार्क वाला हा इम्पॉर्टंट इथं क्वेश्चन आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला मी क्वेश्चन सांगितलेलं आहे जे खूप खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या बोर्ड एक्झामसाठी आणि हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला नक्की नक्की करून जायचेच जाएच आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कुलकर्णी कोचिंग क्लासेस चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला एम एस टी सी एचे पुढची व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर सबस्क्राइब करून ठेवा आणि माझेसुद्धा चॅनलला इथं सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला एम एस टी सिलेटे रिलेटेड सर्व काही इम्पॉर्टंट अपडेट आणि इन्फॉर्मेशन गायडन्स मिळणार आहे ठीक आहे थँक्यू वॉचिंग दिडिओज व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू